कोल्हापूरच्या राजकारणातून महत्वाची बातमी समोर येते. उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शाहू महाराजांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर करत कार्यकर्ते शाहू महाराजांना बहुमताने निवडून देतील असा विश्वास व्यक्त केला आणि उद्धव यांनी शाहू महाराजांना शुभेच्छा दिल्या आहेत. कोल्हापूर लोकसभेमध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने आता छत्रपती शाहू महाराज हे रिंगणात उतरणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे. सोबतच सर्व कार्यकर्ते शाहू महाराजांना बहुमताने निवडून देतील असा विश्वासही उद्धव यांनी व्यक्त केलेला आहे. आज महाविकास आघाडीतर्फे शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. शिवसैनिक पूर्ण ताकदीने महाराजांना विजय केल्याशिवाय राहणार नाही, कारण हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे, मराठी अस्मितेचा प्रश्न आहे. आणि मी महाराजांना तसं वचन दिलंय, प्रचाराला तर येणारच पण विजयाच्या सभेला पण येणार, नक्कीच येणार.